पालघर तालुक्यातील एक मोठी घटना समोर आलेली आहे. पालघर तालुक्यातील गिरनोली येथून घराला अचानक आग लागल्याची घटना समोर आलेली आहे. या साधारण रात्री 8:30 दरम्यान लागल्याची माहिती मिळते. आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की सभोवतालच्या परिसरामध्ये आगीमुळे धुराचे साम्राज्य पसरलेले होते. सध्या बोईसर अग्निशमक दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली असून स्थानिक ग्रामस्थ व अग्निशमक दलाच्या प्रयत्नाने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे. तसेच या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची मनुष्यहानी झाली नसल्याची माहिती मिळते. आगीमध्ये केतन पाटील व भावेश पाटील यांचे घर पूर्णपणे जळून खाक झाल्याची माहिती मिळते. काही नाही करू शकत फायर ब्रिगेड शिवाय.